नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। गणपतीचा उत्सव जोरात चालू असेल, परंतु काही बातम्या अशा असतात की जे डोकं सुन्न करून जातात। 1 जनवरी 2023 पासून 31 जुलै 2023 पर्यंत आपल्या महाराष्ट्रात 1555 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। हा आरोप विजय वडेट्टीवारनी लावला आणि त्यांनी काही सरकारी आकडे समोर ठेवले। विजय वडेट्टीवार आता सध्या विरोधी पक्षनेते आहेत, ते कॅबिनेट मिनिस्टरचा रँक असतो, त्यामुळे त्यांनी हे आकडे खोटे न देता सरकारी आकड्यांच्याच आधारावर ही आकडेवारी मांडली अशी आपण समजूया। आणि हीच आकडेवारी बऱ्याचशा बाकी जागेत सुद्धा मला मिळाली, त्यामुळं कमीत कमी ही आकडेवारी ते खोटं बोलत नाहीत असं आपण गृहीत धरावं। तर कोकणात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही। सॅल्यूट कोकणातल्या लोकांना, ताकदीनं लढतात पण आत्महत्या करत नाहीत। पुणे विभागात फक्त 16 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या। पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यामुळे तिथे तरी सोलापूरमध्ये 13, साताऱ्याला 2, सांगलीमध्ये 1 आणि या 16 आत्महत्यांमध्ये 6 शेतकरी कुटुंब सरकारी मदतीला पात्र ठरलं, 6 अपात्र आहेत आणि 4 चौकशी चालू आहे। जे अपात्र आहेत त्यांच्याबद्दल राष्ट्र महाराष्ट्र संवेदना व्यक्त करू शकतात। पात्र आणि अपात्र हे त्या अधिकाऱ्यांचा खेळ असतो, कारण त्यांना सरकारी म्हणजे शेतकरी आत्महत्या दाखवायच्या नसतात, त्यामुळे कुठेतरी भांडणात झालं, हे झालं, ते झालं म्हणून ते त्याला रफादफा करण्याचा प्रयत्न करतात। पण ह्या 16 आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्याच आहेत आणि शेतकरी कधी खोटा बोलत नाही। नाशिक विभागात 174 आत्महत्या झाल्या, तर सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यात 93, अहमदनगर जिल्ह्यात 43, धुळे जिल्ह्यात 28, नाशिक जिल्ह्यात 7, नंदुरबारमध्ये 3, आता 174 फक्त 26 वैध ठरवल्या। कारण ज्या वैध आहेत तेच शेतकरी आत्महत्या मानतात, ते मानत बाकी मानत नाही, पण जे गेले ते शेतकरीच होते एवढं मात्र नक्की। संभाजीनगर जे औरंगाबाद जुनं आपलं संभाजीनगर डिव्हिजनमध्ये त्या कमिशनरेटमध्ये सर्वात जास्त म्हणजे नागपूरपेक्षा कमीच म्हणा, पण मराठवाडा आणि विदर्भात आता आत्महत्यांची काय तुलना करावी। संभाजीनगर क्षेत्रात 584 आत्महत्या झाल्या, त्यातले 80 अपात्र आहेत आणि 384 पात्र ठरले। त्या IAS अधिकाऱ्यांना सॅल्यूट, कमीत कमी त्यांनी शेतकऱ्यांचं मेल्यावर तरी त्यांना न्याय दिला। अमरावती विभागात 637 आत्महत्या झाल्या, त्यात बुलढाण्यात 173, अमरावती जिल्ह्यात 183, यवतमाळ जिल्ह्यात 149, अकोल्यात 94, वाशिम मध्ये 38 हा लेखा जोखा आहे। तिथे नागपूरमध्ये 144 आत्महत्या झाल्या नागपूर विभागात, परंतु 7 महिन्यात 1555 आत्महत्या। म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हर रोज एक आत्महत्या, त्याच्यापेक्षा जास्त हा रेट लागू शकतो। एका एका दिवशी 3-3, 4-4 ऍव्हरेज बसतो आणि स्थिती अजून भयावह आहे। 13 जिल्हे आहेत महाराष्ट्रातले, तिथे जे आता पाऊस पडला जो सरासरी पडायला पाहिजे त्याच्यापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं
तर सांगली जिल्ह्यात 45% ॲव्हरेज रेनफॉलच्या खाली आहे. नांदेड जिल्ह्यात 19% खाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 35% कमी पाऊस पडला, ॲव्हरेज जो असायला पाहिजे त्यांनी. सातारा जिल्ह्यात 40% कमी पडला. संभाजीनगरमध्ये 27%, जालनाला 43%, बीडला 43% कमी पडला. धाराशिव जो जुना उस्मानाबाद होता तिथे 32% कमी पडला. परभणीला 31%, वाशिमला 22%, अकोल्याला 29% आणि अमरावतीला 30% कमी पाऊस आहेत. 13 जिल्हे दुष्काळाचं संकट घेत आहेत आणि म्हणून या आत्महत्या पुन्हा वाढतील अशी भीती आहे. राहिलेल्या 5 महिन्यात 7 महिने तर झाले. जर महिन्यावाईज आपण गोषवारा घेतला तर जानेवारीमध्ये 226 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, फेब्रुवारीमध्ये 192 लोकांनी, मार्चमध्ये 226 लोकांनी, एप्रिलमध्ये 225 लोकांनी, मेमध्ये 224 लोकांनी आणि जुलैमध्ये 229 लोकांनी. फेब्रुवारीमध्येच फक्त बहुतेक फेब्रुवारी दिवस कमी असतात म्हणून बहुतेक तो ॲव्हरेज बसला नसेल, 200 वरच आत्महत्या आहेत. म्हणजे किती आत्महत्या एका दिवसात असाव्या? 7-7 आत्महत्या शेतकऱ्यांच्या रोज होत आहेत या महाराष्ट्रात. आणि आपलं सरकार आपलं द्वार म्हणून करोडो रुपयाचा चुराडा हे नेते लोक करतात, त्यांना कुठलीही शर्म येत नाही, निर्लज्ज झालेली आहेत. करोडो रुपयाचे ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च होतात, पंतप्रधान येतात तेव्हा रॅलीमध्ये करोडो रुपयांचे खर्च होतात. यांच्या फिरण्यावर, ॲडव्हर्टाइजमेंट देण्यावर करोडो रुपयाचा खर्च आहे. आज दिल्लीतल्या मोठमोठ्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आपले जे स्वास्थ्य मंत्री म्हणजे हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांचा फोटो आहेत मोठा, आणि त्यांनी काय दिवे लावले महाराष्ट्र सरकारने याचं मोठं एक फुल पेज बखान आहे. करोडो रुपयाचा चुराडा लागली असली या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. कशाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची? काय आहे असं महाराष्ट्र दाखवण्यासाठी? आपल्या आत्महत्या, इतका आत्महत्या कुठल्या राज्यात आहे? अतिशय आपण जी मुंबईवर आणि फिल्म इंडस्ट्रीवर इतरतो, आपण आमच्याजवळ हे आहे ते आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आम्ही राहतो, अक्षरशः आपली नाव घेण्याची लायकी नाही. आणि प्रश्न कोण विचारणार? आज सत्ताधाऱ्यांना इतका माज आलेला आहे की त्यांना प्रश्न विचारल्यावर ते हात उचलतात. असाच एक इन्सिडन्स माझ्याकडे आलेला आहे आणि तो इन्सिडन्स म्हणजे नामदेव, संत नामदेव. पूर्ण जगात संत नामदेव प्रसिद्ध याच्यासाठी आहे की जी पवित्र गुरुवाणी आहे शीख समाजाची त्यात नामदेवचे अभंग आहेत. त्यामुळं पूर्ण जगभर पसरलेल्या गुरुद्वारांमध्ये नामदेवाची वाणी आपल्याला सापडते. असे संत नामदेवाचं जे जन्मगाव आहे नरसी नामदेव, तिथे नामदेवाच्या महाराज, नामदेव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार होता. तो जीर्णोद्धार झाला, हे सुरू आहे, काम चालू आहे. तिथे विश्वस्त मंडळाची बैठक झाली आणि मग त्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा जे जीर्णोद्धार चालू आहे त्याच्या खर्चाचा हिशेब विचारला, तर हिशेब विचारणारा जो अंबादास गाळे हा विश्वस्त आहे त्या मंडळावर, त्या मंदिराच्या विश्वस्त मंडळावर, त्याला मार मार मारला. आणि मारणारे कोण? तर तानाजी मटकुळे हे भाजपाचे आमदार आहेत, ते पण तिथे विश्वस्त आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक होते. एका सामान्य अंबादास गाळेची अशी हिंमत कशी झाली की त्यांनी भाजपाच्या आमदाराला, आणि तो भाजपच आहे, त्याला हिशेब विचारावा. त्यामुळे यांना हिशेब विचारला की फक्त मार मिळतो, यांना प्रश्न विचारले की फक्त शिव्या मिळतात, यांना काही केलं तर देशद्रोही राष्ट्रद्रोहीचे तमगे लागतात, कारण यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाहीत. हे फक्त सत्तेचं लोणी खाण्यासाठी आलेले आहेत आणि नाव शेतकऱ्यांचं घेतात, नाव गरिबांचं घेतात, कुठल्याही गरिबाचं. 13 जिल्हे दुष्काळाचं सावट आणि आमचे उपमुख्यमंत्री जपानला जाऊन डिलीट घेतात, कारण त्यांनी पाण्यावर फार काम केलं. 13 जिल्हे दुष्काळी हे वाकुल्या दाखवतात त्या डिलीटला आणि हसतात जपानवर की काय जपानचे लोक मूर्ख आहेत, काय कोणाला डिग्री देतात. आमचे मुख्यमंत्री स्वतःला शेतकरी समजतात, भाड्याचा टेम्पो चालवता चालवता आयुष्य केलं, आता ते कुठेतरी शेती घेऊन शेतकरी सांगतात. या 1555 शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर जर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू निघत असेल मग हा शेतकरी काय कामाचा?
या 13 जिल्ह्यात माझं शासन माझ्या द्वार हे जे तुमचा करोडो रुपयाचा चुरडा करणारा कार्यक्रम आहे तो करण्यापेक्षा तेवढ्याच पैशात त्या जिल्ह्यात आपण काय करू शकतो। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती की त्यांना जे डिलीट मिळालेली आहे पाण्याच्या त्या प्रबंधनाबद्दल या 13 जिल्ह्यात काही दिवे लावून दाखवा साहेब, ते कमीत कमी इथे आत्महत्या थांबतील। 5 महिन्याचा काळ भयानक संकटाचा आहे। राजकारण्यांना संकट कधीच नसतं, निवडणुका हारल्या तरी गडगंज संपत्ती त्यांच्याकडे असते बघण्यासाठी, जी कमावलेली असते वेगवेगळ्या तऱ्हेने, नाही तर आपले राज्यातले कितीतरी आमदार ईडीच्या रडारवर नसते आणि आपले कितीतरी मंत्री ईडीने जप्त केलेल्या संपत्तीकडे असे वाकून पाहत नसते। अशी स्थिती महाराष्ट्राची आहे। त्यामुळे आता आत्मनिर्भर बनून जे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तेच करायचं, स्वतःच्या हिमतीवर करा। बळीराजाला आता स्वतःच कमर कसली पाहिजे आणि फक्त ज्या दिवशी हे बटन मिळायला 30 सेकंद लागतात ना त्या दिवशी विचार करावा। हे लोणी खाणारे बोके नको, खोके खाणारे बोके नको, आपल्याला आपल्यासाठी लढणारा आमदार हवा। कोणाच्या जातीचा असेना, कोणाच्या धर्माचा असेना, कोणाच्या पार्टीचा असेना, कारण आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारणी लोकांच्या पार्ट्याचं काही आता राहिलेलंच नाही। त्यामुळे चांगला माणूस निवडावा, म्हणजे निवडावा जो तुमच्यासाठी लढेल, की तुमच्या इथे होणाऱ्या जिल्ह्यातल्या होणाऱ्या आत्महत्यांना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येईल। नाही तर दानवेसारखे हे सारे नेहमीच लढत असतात म्हणून शेतकऱ्यांना शिवाय देणारे नेता खरोखरच या महाराष्ट्राचा कधी उद्धार करणार नाही। आज एवढंच, पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत। तुम्हाला नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र।